गायकवाड, तुमच्या हसण्यानं किंवा रडण्यानं आमच्या कंठाळ्या बसल्या. पुढे काय झालं? कशाबद्दल म्हणताय अप्पाजी? हे संतरामच्या बापाचं घर पेटून द्यायचं तुमचं स्वप्न? अप्पाजी, ते सगळं आपण विसरलं पाहिजे. जुन्या गोष्टी खणून काढण्यात काय अर्थ नाही अप्पाजी. एवढ्यासाठी अप्पाजी मी दुसऱ्याच्या घरी दारू पिणं टाळतो. एवढं सगळं होऊन तुम्ही संतरामच्या पत्री आहात. त्या वेळेला संतरामजी गावात होते. एक दिवस मला रस्त्यात भेटले, म्हणाले, काय गायकवाड, काय करतोस? मी म्हणलं, काय नाही साहेब, नोकरी शोधतोय. म्हणाले, चल माझ्या बरोबर, मी तुला मोठा करीन. माझ्या बापानं तुझ्या बापाला जाळून मारला, ते पाप मला थोडं तरी धुवून टाकू दे. पण आप्पाजी, संतरामजी मोठ्या मनाचा माणूस, म्हणाला, चल माझ्या बरोबर, घे माझ्या कंपनीत नोकरी. तुमची आई काय म्हणाली? ती आयुष्यभर जळली होती आप्पाजी, तिला आणखीन जळायचं नव्हतं. महिना 700 रुपये स्टार्ट या आकड्यानंच ती थरारली. म्हणाली, बाबल्या बाबल्या, विसर ते सगळं, घे नोकरी. गांधींच्या आसपासची हजारो माणसं या विचारात नोकरी लागली असती, या देशाचं काय झालं असत? त्याच सुमारास मी माझं लगीन ठरवलं होतं. ती मुलगी पण दारिद्र्यानं पिडली होती. म्हणाली, घे नोकरी, एकदाच दारिद्र्य तरी कायमचं संपून जाऊ. जनाई हेच म्हणायची, लग्न करू आणि मार्गाला लागू. म्हणून आप्पाजी मी नेहमी बिझी राहतो. खरं हफीसच काम घरी आणतो, काम नसेल तेव्हा टेप रेकॉर्डर ऐकतो, रेडिओ ऐकतो, म्युझिक ऐकतो, माझ्या पोराचं इंग्रजी बोलणं ऐकतो, त्याला अमेरिकेला पाठवायची, मोठा एक्झिक्युटिव्ह बनवण्याची स्वप्न बघतो, रात्री थोडी पितो आणि झोपी जातो. गायकवाड, आता तुम्हाला असं वाटत नसेल की या शोषित पीडित माणसांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे? म्हणून वाटत ना, वाटत हातात पेटी मशाल घेऊन धावत सुटावं, सगळ्या जगाला वरडून सांगावं की संतरामच्या थोरल्या भावानं एकनाथानं माझ्या बहिणीचं पोट फुगवून तिला मारली, माझा भाव ओरडला तेव्हा त्याला जाळून मारला, गावातले समजे लोक ओरडले, कोर्टाचं नाटक झालं, गरीब शिंदेला पकडला, शिंदे पैशासाठी खुशीनं तुरुंगात गेला. पण आप्पाजी, संतरामजी मोठ्या मनाचा माणूस, शिंदेच्या बायकोला धर्मा 350 रुपये देतो, त्याच्याकडे बघून मन मारावं लागतं. खरं गायकवाड, पोट मारण्यापेक्षा मन मारणं सोपं असते. मन मारून जगता येत, पोट मारून जगता नाही येत अप्पाजी. खरं खरं गायकवाड, पोट मारून जगता नाही येत अप्पाजी.